नमस्कार मी धनश्री तुमचं स्वागत करते तर आज मी दाखवते आपलं जे मोठं कपाट असतं कपड्यांचं साड्या वगैरे ड्रेसेस वगैरे आपण ठेवतो जास्तीत जास्त कपडे एकाच सिंगल कपाटामध्ये कसे ऑर्गनाईज करून ठेवायचे सुटसुटीत कसे ठेवायचे आपल्याला घेतानाही ते व्यवस्थित घेता आले पाहिजेत आणि ठेवतानाही व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत तर ते कसे ऑर्गनाईज करायचे ठेवायचे कसे ह्याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा घंटीचं बटन देखील प्रेस करा ज्यामुळे मी अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मी सुरुवात करते इथे हे कपाट आहे सिंगल कपाट तर हे असे जे कपडे दिसतात हे दर महिन्याला मला ऑर्गनाईज करावेच लागतात कारण ते व्यवस्थित राहतच नाहीत काही ना काही घेताना किंवा काही ना काही गडबडीमध्ये असे मेसअप होऊन जातात तर हे कपाट मी तुम्हाला ऑर्गनाईज करून दाखवते जे मी दर महिन्याला करते आणि ह्यावेळी मी ही क जे ऑर्गनाईज करते ते अगदी सुटसुटीत होईल अशा पद्धतीने करणार आहे थोड्या काही ट्रिक्स वापरून तर सर्वात आधी मी हे कपाट खाली करून घेते आणि मी पूर्ण कपाट खाली करून न घेता सेक्शन वाईज करून घेते की ज्यामुळे गडबड गोंधळ उडणार नाही आणि सगळे कपडे एकमेकामध्ये मिसळणार नाहीत यासाठी मी ज्या साड्या आहेत त्या आधी काढून घेते मोस्टली साड्या आपण घडी घालून खाली न ठेवता त्या अशा हँगरला अडकवल्यात की सुटसुटीत राहतात आणि हवा खेळती राहते कारण हे कपाट बंद असल्यामुळे किंवा काही कपाट असं बंद ठेवतो आपण त्याच्यामुळे वास वगैरे सुटतो आणि साड्या आपण ऑकेजनली घालतो नेसतो तर तेव्हा असे वास सुटून द्यायसाठी मी हँगरला अडकून ठेवणं पसंत करते तर आता ह्या सगळ्या साड्या मी हँगरपासून काढून बाजूला ठेवते आहे कारण या मला सेक्शन वाईज डिवाईड करायच्या आहेत जसं की आपण दररोज नेसणाऱ्या साड्या त्यानंतर आपल्या ज्या काही कार्यक्रमांना आपण नेसतो त्या साड्या कॉटनच्या साड्या वेगळ्या त्यानंतर काही ज्या आपल्या हेवी वर्कच्या असतात स्टोन वर्कच्या वगैरे त्या साड्या ह्या सेक्शन मी वेगळ्या करून ठेवते म्हणजे मला त्या कपाटात ठेवताना सोप्या जातील तर अशा प्रकारे मी सगळ्या साड्या हँगरपासून अडकवून बाजूला ठेवलेल्या आहेत तर मी सर्वात आधी काय करणार आहे की ज्या साड्या हँगरला अडकून ठेवते रोजच्या नेसनातल्या साड्या त्या बाजूला काढून ठेवते की मला ठेवताना आधी सोप्या जातील काही काही वेळा हेवी स्टोनवाल्या साड्या आपण काय करतो की त्या साडी कवरमध्ये वगैरे आपण मिक्स क हे करून घडी घालून वगैरे ठेवतो पण तसं केल्यानंतर काय होतं की जेव्हा घडी घालून ठेवतो आपण एक दोन साड्या एकदम ठेवतो मग त्या घासल्या जातात आणि त्याचं स्टोन किंवा वर्क वगैरे एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी मी स्टोन वर्कच्या साड्यासुद्धा ह्या अडकवूनच ठेवते हँगरला त्यामुळे त्या व्यवस्थित राहतात आणि आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा मी ह्या साड्या बाजूला काढून उन्हामध्ये नाही पण सावळीमध्ये असं आपण जेव्हा कपडे जिथं अडकवतो धुतलेले तिथे मी त्या साड्या अशा टांगून ठेवते की वास वगैरे असेल तर त्या जाव्यात आता मी ह्या रोजच्या नेसनातल्या ज्या साड्या आहेत त्या साड्या हँगरला अडकून कपाटमध्ये ठेवते आहे रोजच्या नेसण्यातल्या साड्या आधी ठेवल्यानंतर काय होते की आपण जेव्हा कधीही काही छोटंसं काहीतरी कार्यक्रम असेल किंवा कुठेही जायचं असेल आपल्याला साडी नेसून तर त्या साड्या आपल्याला पटकन घेता येतात अशा प्रकारे कपाटाच्या एका सेक्शनमध्ये रोजच्या नेसण्यातल्या साड्या मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर आता ह्या ज्या आपण कार्यक्रमाला वगैरे वापरतो जरीच्या काठपदरच्या साड्या त्या आता मी हँगर अडकवून ठेवते आहे आपल्याला सोपं जातं साडी निवडणं अशा प्रकारे सेक्शन वाईज आपण ठेवलं तर आणि नेहमी साड्या आपण ठेवताना ह्या सुटसुटीत राहाव्यात ह्यासाठी प्रयत्न करायचा नेहमी कारण एकत्र अशा बंच करून जर त्या घडी घालून ठेवल्या तर त्यांना घ ज्या घड्या पडतात त्यानंतर साडी जेव्हा नेसायला आपण घेतो तेव्हा तर विचित्र दिसतात त्यामुळे नेहमी हँगरला अडकून साड्या ठेवल्यात की ते व्यवस्थित राहतात म्हणून मी माझ्या सगळ्या साड्या ह्या है, हँगरला अडकून ठेवते अशा प्रकारे दोन सेक्शनमध्ये मी साड्या ठेवलेल्या आहेत रोजच्या वापरातल्या आणि काही कार्यक्रमाच्या त्यानंतर ह्या ज्या दोन तीन साड्या उरलेल्या आहेत ज्या स्टोन वर्क आहेत त्या साड्या मी ज्या कार्यक्रमाला वापरणाऱ्या साड्या ठेवल्यात एका सेक्शनमध्ये नंतर ॲडजस्ट करेन आता मी काय करते की साडी कवर असतात तो मोठा एक साडी कवर घेतला आहे तो पूर्ण प्लास्टिकचा ट्रान्सपरंट असा आहे खाली त्याला कपडा आहे आणि त्याच्या बॅकसाईडला कपडा आहे तर ह्यामध्ये मी माझ्या स ज्या सगळ्या कुर्तीज किंवा सगळे जे सलवार कमीज आहेत किंवा काही जे टॉप्स आहेत ते सगळे एकत्र ठेवते कारण सध्या स्कूल वगैरे सुरू नाही आहेत त्यामुळे मी बाहेर जा जात नाही जास्त आणि हे वापरातसुद्धा येत नाहीत जास्त त्यामुळे हे बाहेर जरी कुर्तीज वगैरे ठेवली तरी ते मेसअप होऊन जातात व्यवस्थित होत नाहीत काढता वगैरे येत नाहीत यासाठी मी ह्या सगळ्या कुर्तीज आणि सगळे ड्रेसेस अशा प्रकारे नीट घडी घालून या साडी कवरमध्ये ठेवणार आहे त्यामुळे जेव्हा मला काढाय काढावेशे वाटतील हे ड्रेस बाजूला तेव्हा मी ते नीट काढू शकेन त्यासाठी आधी मी ज्या ड्रेसेसच्या घडीज छोट्या होऊ शकतात म्हणजे कॉटनचे सोडून आपले जे ड्रेस असतात दुसऱ्या फ्रॅ फॅब्रिकचे त्याची घडी अगदी छोटी होऊ शकते कॉटनचे सोडून बाकीच्या ड्रेसेसची घडी मी अगदी छोटी घालणार आहे आणि बाकी जे कॉटनचे जे ड्रेसेस आहेत त्यांची घडी आपण नॉर्मल जशी घडी घालतो त्याप्रमाणे घालून त्या, त्या साडी कवरमध्ये ठेवणार आहे कपड्यांची घडी कशी घालावी आणि ते नीट ऑर्गनाईज कसे करावेत याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन ती तुम्ही चेक करायला विसरू नका तर इथे आता मी एका साईडला कॉटनचे ड्रेसेस जे कॉटनच्या ड्रेसेसची आपण घडी घालतो तशी ठेवून एका साईडला ठेवते आणि बाजूला ज्या ड्रेसेसची मला छोटी घडी घालता येईल अशा प्रकारे बाकीच्या ड्रेसेसची घडी मी छोटी घालून ठेवते कपडे नेहमी आपल्याला वेळ मिळेल तसे इस्त्री करून ठेवले तर अशा प्रकारे ऑर्गनाइज करायला सोपे जातात एकदम आपण बंच काढला कपड्यांचा तर ते इस्त्री करायला होत नाहीत त्यामुळे नेहमी आपण कपडे जेव्हा धुतो किंवा एखादा ड्रेस आपण वापरतो आणि त्यानंतर तो धुतो तेव्हा दुसऱ्या दिवशी जो इस्त्री करून ठेवला तर वेळसुद्धा कमी लागतो आणि आपल्याला जेव्हा तो ड्रेस घालायचा असेल तेव्हा गडबड गोंधळसुद्धा उडणार नाही मी नेहमी असंच करते कपडे धुवून झाले एखादा ड्रेस मी वापरला कपडे धुवून झाले की लगेच तर इस्त्री करून ठेवते पाच ते दहा मिनटं लागतात अगदी हे अशा प्रकारचे जे ड्रेस असतात म्हणजे सिंथेटिक किंवा सॅटिनचे किंवा बाकीच्या कोणत्याही फायबरचे ते तुम्ही अगदी रोल करून ठेवू हो शकता कारण ते घडी पडत नाहीत किंवा ते व्यवस्थित घालता येतात आपल्याला त्यानंतर इथे मी मोठा हा असा का साडी कवर आहे तीन बाजू त्याच्या व्यापलेल्या आहेत आणि छोटीशी जी बा बाजू उरलेली आहे तिथं एका बाजूमध्ये मी माझा जो वन पीस आहे तो ठेवते आहे तो अगदी छोटा गोळा करून तिथं ठेवता येतो कारण त्याला इस्त्रीची गरज नसते त्यामुळे अशा प्रकारे ठेवलं तरीही तो व्यवस्थित राहतो अशा प्रकारे माझे मी तीन वन पीस जे आपल्या जॉर्जेट कपड्याच्या असतात ते मी ठेवते आहे अशा प्रकारे प्लास्टिकचा साडी कवर घेतलेल्याचा फायदा हा आहे की जेव्हा आपल्याला एखादा ड्रेस हवा असेल तेव्हा सगळे ड्रेस काढून तो पाहण्याची गरज नाही की तो ड्रेस कुठे आहे तर साडी कवरच्या चारी बाजूला आपल्याला दिसतं प्लास्टिकचा ट्रान्सपरंट असल्यामुळे तेव्हा आपण बघू शकतो की हा ड्रेस इथे आहे आणि आपण तो घेऊ शकतो आणि नेहमी जेव्हा कपडे आपण असे ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये जे नॅफ्टलिन बॉल्स असतात किंवा आपण डांबर गोळी बोलतो ती टाकायला विसरायची नाही हे तुम्ही पाहू शकता की चारी बाजूनी तुम्हाला कळू शकेल की कोणता ड्रेस कुठे आहे त्यामुळे सगळे ड्रेस उचकटून बाहेर काढण्याची गरज आपल्याला भासणार नाही त्यामुळे असे जे साडी कवर आहेत ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतात आणि स्पेस आपला जो आहे कपाटातला तो सुद्धा वाचू शकतो आणि व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज होऊ शकतो तर आता ह्या साडी कवरमध्ये जे मी कुर्तीस ठेवलेल्या त्याच्यामध्ये मी एक नॅपटलिन बॉल टाकून ठेवते की जेणेकरून काही मुंग्या किंवा काही काही गोष्टी होतच नाहीत अशा ठेवलेल्या ऑर्गनाईजनेट करून ठेवलेल्या कपड्यामध्ये पण तरीसुद्धा एक काळजी म्हणून मी त्यामध्ये घातलं आहे आणि कपाटामध्ये जिथे मी साड्या ठेवल्या होत्या रोजच्या वापरातल्या त्याचा खालचा सेक्शन रिकामी राहिला आहे थोडा तिथे मी हा साडी कवरचा जो बॉक्स आहे प्लास्टिकचा तो मी तिथं फिक्स केलेला आहे त्यामुळे तो मला काढताना आणि घेतानासुद्धा सोपा पडेल त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सेक्शनमध्ये साड्या जिथे ठेवल्यात जरीच्या वगैरे तिथेसुद्धा जागा उरली तर जिथे मी आता ह्या दुसऱ्या साडी कवरमध्ये बाकीच्या ज्या साड्या आहेत ज्या मी जास्त नेसत नाही किंवा ज्या खूप जुन्या झालेल्या आहेत त्या साड्या आता घडी घालून त्या साडी कवरमध्ये ठेवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही साडी कवर यूज करून तुमच्या साड्या वगैरे ऑर्गनाईज करू शकता आणि त्या अगदी व्यवस्थित राहतात कपडे नीट घडी घालून ठेवले नीट ऑर्गनाईज केले तर आपल्याला जास्त गोंधळ उडणार नाही ते जेव्हा आपल्याला पाहिजे असतील किंवा जेव्हा आपल्याला काढायचे असतील तेव्हा अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या साड्या ज्या मी नेसत नाही जास्त कधी वापरत नाही त्या एखाद्या एका, एका साडी कवरमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून ठेवते आहे इथे मी वरती एक जरीचा ड्रेससुद्धा माझा ठेवलेला आहे जो मी बाहेर ठेवू शकत नाही तर इथे साडी कवरमध्ये बाकीच्या रु, ज्या रोनो रोजच्या वापरातल्या न त्या साड्या मी ठेवल्या त्यालासुद्धा प्लास्टिकचा असा ट्रान्सपरंट साडी कवरला लूक आहे त्याच्यामुळे कोणत्या साड्या मी ठेवलेल्या आहेत ह्या साडी कवरमध्ये ते, 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 कवर ते दिसतं आता हे दोन्ही सेक्शन भरलेले आहेत आणि सुद्धा व्यवस्थित कुठे काय ठेवलं आहे हे समजतात आहे खालचे तीन सेक्शन काढायचे आहेत सेक्शन वाईजही मी काढते कारण कसं एकत्र सगळे कपडे काढले तर डोंग गोंधळ उडतो आपला की कोणाचे कपडे कुठे आहे ते समजत नाहीत तर आता मी हे बाकीचे जे पेटिकोट्स आहेत साडीचे आपले ते मी घडी घालून ठेवते आहे त्याचीसुद्धा मी छोटी घडी घालते कारण का की लांब घड्या घातल्या की जागा जास्त जातो छोट्या घड्या घातल्या की अगदी छोट्या जागेमध्ये हे कपडे बसतात त्यामुळे मी हे बाकीचे जे कपडे आहेत त्यांच्या घड्या घालून घेते आहे अशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले कपडे तर आपण साडी जेव्हा नेसतो दो तेव्हा आपल्याला गोंधळ उडणार नाही की आपले पेटिकोट्स कुठे आहेत किंवा कुठे ठेवलेत त्यानंतर इथे जे दोन बास्केट्स आहेत ते मी डीमार्टमधून आणले होते हे ऑर्गनाईज करायला खूप सोपे जातात तर इथे या दोन्ही बास्केट्समध्ये ठेवले काय की एका बास्केटमध्ये लेगिन्स आहेत आणि दुसऱ्यामध्ये ज ज्या आपल्या ओढणी असतात त्या आहेत तर त्यासुद्धा नीट ऑर्गनाईज करून कशा ठेवायच्या जेणेकरून आपल्याला त्या व्यवस्थित घेता येतील आणि आपल्याला गोंधळ उडणार नाही की कोणते कपडे कुठे ठेवलेत तर हे कपडे मी आता नीट घडी घालून ठेव घेते आहे ज्या कपड्यांच्या छोट्या घड्या पडतात त्या कपड्यांच्या अगदी छोट्या घड्या घालून घ्यायच्या लेगिन्ससुद्धा मी अगदी रोल करून ठेवते कारण त्याच्यामुळे जास्त जागा व्यापली जाणार नाही अशा प्रकारे रोल करून ठेवल्यामुळे काय होतं की विस्कटत नाहीत आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित हँडल करता येतात आपण ट्रॅव्हलिंगला जेव्हा जातो तेव्हासुद्धा ही ट्रिक वापरू शकतो आपण लेगिन्स खालच्या बाजूने अशा प्रकारे रोल करत यायची आणि वरची जी इलास्टिकची बाजू असते ती ओपन करून इलास्टिकमध्ये ही लेगिंग्स फिट करून घ्यायची ज्याच्यामुळे व्यवस्थितरित्या ती ऑर्गनाईज होऊन जाते आणि जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगला जातो तेव्हा अगदी छोट्याशा जागेमध्ये ती बसून जाते तर अशा प्रकारे जे प्लाजो असतात आपले लेगिंग्स असतात किंवा जे आपले जीन्स असतात ते आपण अशा प्रकारे रोल करून ठेवू शकतो जेणेकरून स्पेस खूप वाचतो ह्या गोष्टीमुळे ह्या छोट्या छोट्या ट्रिक्समुळे आपण आपलं छोटंसं कपाटसुद्धा ऑर्गनाईज करू शकतो दुसरं कपाट घेण्याची गरज भासणारच नाही आपण जेव्हा जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये अशा गोष्टी अनुभवतो तेव्हा आपल्याला काही काही ट्रिक्स सुचत असतात तर अशा प्रकारे ट्रिक्स वापरून आपण आपलं कपाट अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो ह्या जीन्स सुद्धा मी अशा प्रकारे फोल्ड करून घेते प्लाझो जीन्स आणि लेगिंग्स सगळ्या गोष्टी इलास्टिकच्या ज्या आहेत ड्रेसेस किंवा ज्या पॅन्ट्स आहेत इलास्टिकच्या त्या आपण अशा प्रकारे फोल्ड करून ठेवू शकतो आपलं कपाट जेवढं सुटसुटीत असेल तेवढं आपलं काम वाचतं आणि जेवढं ते इं व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं असेल तेवढं आपल्याला बरं वाटतं कारण नेहमी कपडे आपण जेव्हा घेतो तेव्हा मेसअप करून ठेवतो ते गडबड गोंधळामध्ये कधी कधी कपडे आपण तसंच ढकलतो पण थोडासा जर एफर्ट घेतला अशा प्रकारे तर आपला गोंधळ उडणार नाही ह्या आता बास्केटमध्ये मी ह्या लेगिंग्स उभ्या पद्धतीने अशा रीतीने ठेवते आहे ज्याच्यामुळे जेव्हा गरज लागेल तेव्हा कोणती लेगिंग्स कोणत्या कलरची कुठे ठेवले हे सगळं विस्कटायची गरज नाही भासणार अगदी पिकअप करून ठेवता येते अगदी व्यवस्थित आणि जेव्हा कपडे वापरून होतात तेव्हा सुद्धा आपण ते तसेच ठेवले पाहिजेत थोडासा त्रास होतो पण कपडे त्यावेळेला व्यवस्थित ठेवले तर आपला नंतरचा हा बराचसा वेळ वाचतो सगळे कपडे एकत्र एक करून ठेवायचे आता मी ज्या आपल्या ओढणी असतात त्या व्यवस्थित ऑर्गनाईज कसं करायचं हे दाखवते तर काय करायचं आपल्याला जे रबर मिळतात हेअर बांड आपण केस वगैरे बांधताना जे प्लास्टिकचे रबर वापरतो ते वापरायचे ओढण्या व्यवस्थित रोल करायच्या आणि रोल केल्यानंतर त्या ओढणीला तो रबर वापरायचा आहे है। ह्यानं होईल काय की ओढण्या एकमेकामध्ये मिसळणार नाहीत आणि त्या एका जागी व्यवस्थित राहतील अशा प्रकारे ज्या माझ्या सगळ्या ओढण्या आहेत त्यांना मी हे रबर घालून घेते मग जेव्हा मी ह्या ओढण्या वगैरे वापरेन तेव्हा परत ठेवतानासुद्धा मी असंच ठेवेन की ज्यां ज्यामुळे काय होईल जास्त वेळ जाणार नाही आणि दुसरी गोष्ट नेक्स्ट टाईमला जेव्हा मी वापरेन तेव्हा ह्या व्यवस्थितरित्या मला परत मिळतील अशा प्रकारे छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण आपल्या गोष्टी नीट ऑर्गनाईज करू शकतो आहे रबर घालून ठेवल्यामुळे काय होईल की कोणतीही ओढणी घेताना जेव्हा आपण एखादी ओढणी घ्यायला जाऊ तेव्हा दुसरी ओढणी विस्कटणार नाही आणि व्यवस्थितरित्या ती ठेवली जाईल त्यामुळे ही ट्रिकसुद्धा तुम्ही वापरून बघा तुम्ही तुमच्या ड्रेसेसमधल्या ज्या ओढण्या असतात त्या ड्रेसेससोबत न ठेवता एखाद्या बास्केटमध्ये किंवा एखाद्या जो आपण कार्डबोर्ड असतो ज्याचा आपण बास्केट तयार करू शकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे ओढणी रबर लावून ठेवत जा की ज्याच्यामुळे त्या व्यवस्थित नीट राहतील आणि आपल्याला जेव्हा हव्या तेव्हा आपण त्या ते घेता येतील हे असे स्कार्फ सुद्धा आपण जे छोटे छोटे असतात ते एकाच मध्ये गुंडाळून अशा प्रकारे रोल करून त्याला रबर लावून ठेवू शकतो आपण इथे अशा प्रकारे सगळ्या ओढण्या माझ्या ऑर्गनाईज करून झालं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मी आम्ही त्या काढू शकते आणि ठेवू शकते रबर घातल्यामुळे आता हे दोन्ही बास्केट्स ठेवायचे आहेत आतमध्ये हे पहा तुम्हाला दिसेल आता की व्यवस्थित दिसते कोणतेही ड्रेस तुम्हाला शोधण्यासाठी जास्त गरज कराय जास्त गरज भासणार नाही शोधाशोध करायची इथे ही जीन्ससुद्धा मी कशी फोल्ड केले तुम्हाला दिसते ही फोल्ड कशी करायची याचाही मी स्वतंत्र व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती तुम्ही चेक करायला विसरू नका आता जे जी आपले जीन्सवरचे छोटे छोटे टॉप्स असतात ते सुद्धा घडी मी कशी घालायचे दाखवते जे टॉप्स कॉटनचे किंवा दुसऱ्या फायबरचे कि फॅब्रिकचे असतात ते तुम्ही व्यवस्थितरित्या असे घडी घातले पाहिजेत ज्या टॉप्सची अगदी छोटी घडी होऊ शकते आणि ज्याला इस्त्री करायची जास्त गरज भासणार नाही अशा टॉप्सचे अगदी छोटे घडी घालून तुम्ही ठेवू शकताय मी हे नेहमी करते की जे ज्या टॉप्सना जीन्सवरच्या वगैरे जास्त इस्त्री करण्याची गरज भासणार नाही त्या टॉपचे नेहमी मी रोल करते किंवा अगदी छोटी घडी घालते त्यामुळे काय होतं की स्पेस वाचतो आणि ते व्यवस्थित ऑर्गनाईज होतात हे आता माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत त्या ज्यांच्या ऑफिसच्या फॉर्मल पॅन्ट्स आहेत ह्या मी रोल करून ठेवत नाही कारण ह्या नीट राहिल्या तरच बरं वाटतं त्यांना त्यांना हे जास्त रोल केलेलं आवडत नाही कारण ह्या फॉर्मल पॅन्ट्स रोल करताच येत नाहीत तशाही त्यामुळे मी याच्या तीन घडी पाडून ठेवते त्या व्यवस्थित घडी ठेवल्यामुळे इस्त्रीहीसुद्धा बिघडत नाही त्यांची जीन्ससुद्धा त्यांच्या मोठ्या ज्या जीन्स आहेत त्यासुद्धा मी अशा प्रकारे तीन घडी घालून ठेवते की त्या ज्यामुळे त्या व्यवस्थित एकामेकावर राहतात शर्टसुद्धा मी नेहमी इस्त्री करून ज्या त्या वेळेला ठेवते त्यामुळे गडबड गोंधळ उडत नाही टी शर्टसुद्धा त्याचप्रमाणे मी छोट्या घडी घालून ठेवते टी शर्टचीसुद्धा सुद्धा त्यामुळे ते एका सेक्शनमध्ये जीन्स फॉर्मल पॅन्ट्स टी शर्ट्स फॉर्मल शर्ट्स किंवा त्यांच्या ज्या जॉगिंगच्या ट्रॅक पॅन्ट असेल त्यासुद्धा एका सेक्शनमध्ये अगदी व्यवस्थित राहतात दोन घडी न घालता तीन फोल्ड करून घडी घातली तर कपडे एकामेकावर व्यवस्थित राहतात आणि स्पेससुद्धा खूप कमी लागतो ट्रॅक पॅन्टच्या असतील इलास्टिकच्या त्या मी रोल करते ज्याप्रमाणे मी दाखवले जीन्स कशी रोल करायची किंवा लेगिंग्स कशी रोल करायची त्याप्रमाणे मी ज्या जॉगिंगच्या ट्रॅक पॅन्ट असतील त्या मी रोल करूनच ठेवते आता हेही कपडे मी कपाटामध्ये ऑर्गनाईज करून घेते ह्यांचे हे सगळे कपडे कपाटाच्या एका सेक्शनमध्ये नीट ठेवले जातात अशा प्रकारे मी ह्यांचे कपडे ठेवलेले आहेत आता हे जे ओतले हे सगळे ब्लाउजेस आहेत साडींवरचे तर ब्लाऊजेस साडींसोबत ठेवलात तर जास्त स्पेस लागतो हँगरला अडकून यासाठी मी एका साडी कवरमध्ये सगळे ब्लाउजेस फोल्ड करून ठेवते साडी कवरनं प्लास्टिक ट्रान्सपरंट प्लास्टिक असल्यामुळे कळतं की कोणतं ब्लाऊज कुठे ठेवलेलं आहे त्यामुळे मी हे ब्लाउजेस नेहमी एका साडी कवरमध्ये ठेवणं पसंत करते ह्या साडी कवरमध्ये सगळे ब्लाऊजेस मी ठेवते आता तर हे सगळे ब्लाउजेस आधी नीट घडी घालून ठेवते आणि जे ब्लाउजेस मी नेहमी वापरते साड्यांवरती ते वरती राहतील आणि जे जास्त वापरात येत नाही ऑकेजनली आपण वापरतो ते तळाला राहतील अशा प्रकारे सेक्शन वाईज मी डिवाइड करून घेते एक ट्रिक इथे मी सांगते तुम्हाला जेव्हा आपण एखादी साडी खरेदी करतो तेव्हा त्याच्यासोबतचा जो ब्लाऊज असतो तोच नेहमी शिवून न घेता त्याच्याशी रिसेम्बल किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जरी शिवून घेतला तरीही चालतो एकाच साडीवर जरी दोन तीन ब्लाउजेस असतील तरी साडीचा लुक चेंज होतो आणि साडीसुद्धा नवीन वाटते दरवेळेला कारण आपण कधी कधी फंक्शनमध्ये एकच साडी जर दोन तीन वेळा नेसून गेलो तर ती लगेच लोकांच्या नजरेत येते पण त्याच साडीवरचा ब्लाऊज जर चेंज केला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरला किंवा त्याच ब्लाऊजवरती किंवा दुसरी साडी वापरली तरीही अगदी वेगळा लुक दिसतो आणि लोकांना समजूनसुद्धा येत नाही की ही साडी अगदी वापरलेली आहे किंवा जुनी आहे तर अशा प्रकारे एखादी साडी घेताना त्याच्याबरोबर ज्या कॉन्ट्रास्ट कलर असतात त्यासोबतचे एक दोन ब्लाउज जरी शिवून घेतले एखादा नवीन कपडा घेऊन तरीसुद्धा जमून जातं आणि साडे नवीन दिसून येतात लुकसुद्धा बदलतो तर हे नक्की ट्राय करून बघा मी हे नेहमी करते माझी एखादी साडी असेल तर त्याच्यासोबतचे एक दोन ब्लाऊज मी घेते कपडा वगैरे आणि ते शिवून घेते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये की ज्यामुळे साडीचा लुक ब बदलतो ब्लाऊज जसा असेल ब्लाऊज क ज्या पॅटर्नचा असेल किंवा वेगवेगळ्या पॅटर्नचा असेल तर त्याप्रमाणे साडीचा लुक चेंज होत राहतो हे लक्षात ठेवायचं नेहमी जे सा साडीचे ब्लाऊज शिवलेले नाही आहेत ते मी एका दुसऱ्या बॅगमध्ये घालून ठेवते की जेणेकरून नंतर मला शोधायला जास्त वेळ लागणार नाही तर आता जे नेहमी वापरातले आहेत ते ब्लाऊज मी वरती ठेवणार आहे साडी कवरमध्ये आणि जे जास्त वापरात येत नाहीत ते ब्लाऊज मी खाली ठेवते तळाशी हेवी ब्लाऊज जे असतात ते वरती ठेवायचे ज्यामुळे होईल काय की जे ब्लाऊज आपण ठेवतो ते फुलणार नाहीत आणि ते बसले जातील व्यवस्थित आणि एवढं लक्षात ठेवायचं की नेहमी जेव्हा कपडे आपण स्टोअर करून ठेवतो तेव्हा नॅपतॅलिन बॉल्स किंवा डांबर गोळी त्यामध्ये टाकायला विसरायचे नाही कधी कधी खूपट वास सुटतो कपड्यामध्ये हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर तेव्हा ही वापरायला विसरायचं नाही नॅप्तॅलिन बॉल्स आणि नेहमी जेव्हा उन्हाळ्याचा सीझन येतो तेव्हा एकदा दोनदा महिन्यातून तरी हे कपडे अशा प्रकारे काढून त्याला उन्हं दाखवायचे उन्हं दाखवणं म्हणजे काय जेव्हा साड्या वगैरे आपण एकत्र ठेवतो कपाटात तर आपण जिथे त्या वाळत टाकतो आपले कपडे तिथे हँगरला अडकवून साड्या लटकवून ठेवायच्या की ज्याच्यामुळे त्याचा जर एखादा वास राहिला असेल तर तो, तो निघून जाईल उन्हामध्ये न ठेवता सावळीमध्ये अशा प्रकारे साड्या ठेवायच्या महिन्यातून एकदा तरी इथे हा लेहंगा आहे माझा जे आपण लेहंगे घेतो त्याच्यामध्ये आतमध्ये तीन चार पदर असतात कॅनकॅन असतं त्यानंतर आतमध्ये अस्तर वगैरे आणि ह्यांना वास सुटण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे नेहमी महिन्यातून एकदा तरी तुम्ही जरी वापरत नसाल तरी महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे लेहंगा वगैरे काढून तो अडकवून ठेवायचा मोकळ्या हवेला ज्यामुळे त्याच्यात जर कोबट वास वगैरे असेल तो निघून जाईल आणि ज्यांना कुणाला डांबर गोळीची ॲलर्जी असेल त्यांनी इलायची जी आपली असते वेलची आपण बोलतो तीसुद्धा कपड्यामध्ये ठेवली तरीही कोणता कुबट वास कपड्यामध्ये राहत नाही आता ह्या लेहंग्याचा ब्लाऊजला थोडासा वास सुटलेला आहे कारण जवळजवळ सात आठ महिने हा लेहंगा असाच ठेवला होता तर तो मी काढून आता बाहेर ठेवलेला आहे मोकळ्या हवेला ट्रान्सपरंट साडी कवरमुळे काय होते की कपडे कोणते कुठे ठेवलेले आहेत हे समजते त्यामुळे एक साडी कवर घेताना नेहमी त्या ट्रान्सपरंट असतील अशा प्रकारे घ्यायच्या हे दोन्ही आता गोष्टी मी ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारे कपाट मी आता ऑर्गनाईज केलेला आहे तुम्ही पाहू शकता एका सिंगल कपाटामध्ये साड्या ब्लाउजेस ड्रेसेस मिस्टरांचे ड्रेसेस बाकी सगळ्या गोष्टी नीट फिट झालेल्या आहेत तर हे मी जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे कपड्यांचं कपाटाचं हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअरसुद्धा करा धन्यवाद